आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. विधान परिषदेसाठी धनंजय मुंडेंच्या जागी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी, तर राजन तेली भाजपचे उमेदवार. राज्यात 8,000 पदांसाठी लवकरच होणार मेगा पोलीस भरती, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. गीतकार कैफी आझमी यांच्या जयंतीनिमित्त गुगलकडून विशेष डुडल, अनोख्या पद्धतीनं वाहिली आदरांजली. फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत जाणता राजा, माजी खासदार उदयनराजेंचा पवारांवर टोला. शिवसेना आता ठाकरे सेना म्हणून जाहीर करा, शिवसेनेवरही हल्ला. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी 2 आरोपींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आता 4ही गुन्हेगारांना 22 जानेवारीला होणार फाशी. बाथरूममध्ये गुदमरून मुलीचा मृत्यू, मुंबईतील दुर्घटना, गीझरमधील वायूमुळे मुलीचा अंत. रस्त्यांच्या कामांमध्ये मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींचाच मोठा अडथळा, नितीन गडकरींचा गंभीर आरोप. उत्तर काश्मीरमध्ये हिमस्खलन, 3 जवान शहीद तर 1 जण बेपत्ता. गेल्या 48 तासात उत्तर भारतात तुफान बर्फवृष्टी. रोहित शर्माचा आणखी एक विक्रम, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगानं केल्या 1,000 धावा, सचिन आणि विराटलाही टाकलं मागे.